नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज। आपण याआधी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरण शास्त्राचे स्वरूप या मुद्द्यावरती चर्चा केली होती। आज आपण स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरण शास्त्राची व्याप्ती या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। प्रकरण एक, पर्यावरणीय अभ्यासाची व्याप्ती, त्यामध्ये पर्यावरण संकल्पना म्हणजेच थोडक्यात पर्यावरणाची प्रस्तावना बघणं ही आपल्याला गरजेचं आहे। पर्यावरण शास्त्राची व्याप्ती ही फारच तशी व्यापक आहे आणि दिवसेंदिवस ती मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे। गतिमान मानव आणि अस्थिर पर्यावरण यामुळे पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती ही सतत वाढतच आहे। पर्यावरण शास्त्र हे आंतरविद्याशाखीय किंवा आंतरविद्याशास्त्रीय स्वरूपाचे शास्त्र असून त्यामध्ये भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वैद्यकशास्त्र या नैसर्गिक शास्त्रांप्रमाणेच मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्वशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र ही सामाजिक शास्त्रेही त्यात समाविष्ट होतात। मानव पर्यावरण आंतरसंबंधाचा अभ्यास पर्यावरण शास्त्राप्रमाणेच वरील नैसर्गिक व सामाजिक शास्त्रातही केला जातो। या सर्व शास्त्रांशी पर्यावरण शास्त्राचा अतिशय जवळचा असा संबंध आहे आणि त्यामुळेच पर्यावरण शास्त्राच्या व्याप्तीमध्ये किंवा अभ्यास विषयात या वरील सर्व नैसर्गिक किंवा सामाजिक शास्त्रातील या शास्त्रांशी संबंधित अभ्यास विषयांचा समावेश केलेला आहे। याचा परिणाम म्हणून पर्यावरण शास्त्राची व्याप्ती अतिशय विशाल आहे आणि त्याच्या कक्षाही दिवसेंदिवस वाढतच आहेत। आपल्याला पुढील मुद्द्यावरून या पर्यावरण शास्त्राची व्याप्ती ही अधिकच आपल्याला स्पष्टपणे ही सांगता येईल। त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे पर्यावरण संकल्पना। पर्यावरण शास्त्रात पर्यावरण संकल्पनेचाही अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो। यात पर्यावरण स्थिती, पर्यावरणाची प्रादेशिक भिन्नता आणि ती निर्माण होण्याची कारणे, पर्यावरणाचे प्रकार, आता पर्यावरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पाडले आहेत ते म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरण, असे हे प्रमुख दोन प्रकार आहेत। प्रत्येक पर्यावरण प्रकारामध्ये समाविष्ट होणारे घटक याचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो। दुसरा मुद्दा, पारिस्थितिकी संकल्पना। पर्यावरण शास्त्रात पारिस्थितिकी विषयक मूलभूत संकल्पनांचा अभ्यास हा करतात। यात प्रामुख्याने परिस्थितिकी, सजीव, जीवसमूह, जैविक समाज, परिसंस्था, परिसंस्थेची संरचना, पोषक द्रव्यांचे चक्रीकरण, आता त्यात उदाहरणार्थ कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, सल्फर चक्र, फॉस्फरस चक्र इत्यादींचा समावेश त्यात होतो। या चक्रीकरण मध्ये पोषण पद्धती, अन्नसाखळी, अन्नजाळी, ऊर्जा प्रवाह, परिस्थितिक कार्यस्थल, परिस्थितिकी कार्यक्षमता, परिस्थितिकी मनोरा, परिसंस्थांचे वर्गीकरण, प्रकाश संश्लेषण क्रिया यांचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो। पुढचा मुद्दा, परिसंस्थांचा अभ्यास। परिसंस्था आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत
या विविध परिसंस्थांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात प्रामुख्याने करतात. परिसंस्थांच्या प्रामुख्याने खालील दोन प्रकार पाडलेले आहेत. पहिला म्हणजे नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरा म्हणजे मानवी परिसंस्था. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक परिसंस्था. या परिसंस्थेचे भूपरिसंस्था, जल परिसंस्था, मृदा परिसंस्था आणि वातावरणीय परिसंस्था असे चार प्रकार आढळतात. भूपरिसंस्थेचे जंगल परिसंस्था, गवताळ परिसंस्था, उष्ण वाळवंटी परिसंस्था, शीत वाळवंटी परिसंस्था असे चार प्रकार पडतात. जल परिसंस्थेचे नदी परिसंस्था, तळी आणि सरोवर परिसंस्था, खाडी परिसंस्था, सागरी परिसंस्था असे चार प्रकार पडतात. मृदा परिसंस्थेचे मृदा प्रकारानुसार विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ गाळाची मृदा संस्था, मृदा परिसंस्था, तांबडी मृदा परिसंस्था इत्यादी. वातावरणीय परिसंस्थेचे तपंबर परिसंस्था, सितंबर परिसंस्था, दलंबर परिसंस्था असे प्रकार पडतात. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे मानवी परिसंस्था. मानवी परिसंस्थांमध्ये प्रामुख्याने कृषी परिसंस्था, कृत्रिम परिसंस्था, विशेष परिसंस्था यांचा समावेश होतो. या वरील सर्व परिसंस्थांचा सविस्तर आणि शास्त्रीय अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. परिसंस्थांचा अभ्यास करताना तो त्यांचे वितरण, वनस्पती, वनस्पती जीवन म्हणजेच उत्पादक, प्राणीजीवन म्हणजेच भक्षक यांना अनुसरून हा प्रामुख्याने करतात. चौथा मुद्दा म्हणजे साधन संपत्तीचा अभ्यास. आता पर्यावरण शास्त्रात साधन संपत्तीच्या अभ्यासाला मोठे महत्त्व आहे. साधन संपत्तीच्या उपलब्धतेवरच मानवी जीवनाचा विकास हा प्रामुख्याने अवलंबून असतो. त्यामुळेच साधन संपत्तीच्या अभ्यासाला पर्यावरण शास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. साधन संपत्तीचा अभ्यास करताना त्यात प्रामुख्याने साधन संपत्तीचे वर्गीकरण, साधन संपत्तीचे वितरण, साधन संपत्तीचा विकास आणि वापर, साधन संपत्तीच्या विकासाचे घटक, साधन संपत्तीशी संबंधित पर्यावरणीय समस्या, साधन संपत्तीचे संवर्धन आणि व्यवस्थापन यांचा समावेश हा प्रामुख्याने होतो. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजेच पर्यावरणीय आपत्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण शास्त्रात विविध पर्यावरणीय आपत्तींचा सुद्धा अभ्यास हा प्रामुख्याने करतात. सर्वसाधारणपणे पर्यावरणीय आपत्तीचे निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती असे प्रामुख्याने दोन प्रकार पाडलेले आहेत किंवा पडतात. या दोन्ही प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. पहिली म्हणजे निसर्गनिर्मित आपत्ती. यात प्रामुख्याने भूकंप, ज्वालामुखी, भूमिपात, मृदाधूप, महापूर, आवर्षण, चक्रीवादळे, सुनामी, हिमवर्षाव, उल्कापात, गारपीट, उष्ण व शीतलाटा, सूर्यावरील डाग, वनवे, साथीचे रोग, टोळधाड, तनवृद्धी यांचा समावेश होतो. म्हणजे सर्व आपत्ती ज्या आहेत या निसर्गनिर्मित आहेत. दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. यात प्रामुख्याने मृदाधूप, निर्वनीकरण, वाळवंटीकरण, पाणथळीकरण, क्षारीकरण, वायुगळती, अणुस्फोट, रासायनिक आपत्ती, रासायनिक खतांचा वापर, युद्ध, दहशतवाद, लोकसंख्या वाढ, कुपोषण, प्रदूषण इत्यादींचा समावेश यात होतो. या वरील सर्व आपत्तींच्या निर्मितीची कारणे आणि त्यांचे परिणाम, त्याचबरोबर आपत्तींच्या विध्वंसक परिणामावर उपाययोजना, आपत्ती प्रतिबंधक उपाय व व्यवस्थापन यांचाही अभ्यास पर्यावरण शास्त्रात करतात. त्यानंतर पुढचा सहावा मुद्दा म्हणजे पर्यावरण प्रदूषण. पृथ्वी तलावर ज्या
विविध प्रकारच्या प्रदूषण समस्या आहेत त्यांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रामध्ये करतात. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कचरा प्रदूषण, अन्न प्रदूषण, मृदा प्रदूषण हे प्रदूषणाचे विविध प्रकारचे प्रकार आहेत. या सर्व प्रदूषणांचे उगम स्रोत प्रदूषके, प्रदूषण निर्मितीची कारणे व परिणाम, प्रदूषणांचे परिणाम, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना, प्रदूषण निर्माणच होणार नाही यासाठी कायमची प्रतिबंधक उपाययोजना, प्रदूषण नियंत्रणासाठी वापरली जाणारी तंत्रे, प्रदूषणासंदर्भातील कायदे यांचा सखोल व शास्त्रीय अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षण. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्यावरणीय प्रभाव परीक्षण सुद्धा पर्यावरण शास्त्रात मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा शास्त्रीय अभ्यास यात केला जातो. म्हणजेच या शास्त्रात मानवाचा पर्यावरणावर व पर्यावरणाचा मानवावर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास या शास्त्रात करतात. अलीकडच्या काळात पर्यावरणाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडतो याच्या अभ्यासाला फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे. पर्यावरणाच्या विकासातून मानवाचे जास्तीत जास्त कल्याण कसे साधले जाईल याचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षण होय. या पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात करतात. पर्यावरणीय प्रभाव परीक्षणात प्रामुख्याने मानवाने पर्यावरणातील घटकांचे अस्तित्व जोपासताना स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर कसा विकास संपादन केला आहे याची तपासणी केली जाते. त्याचबरोबर पर्यावरणीय प्रभाव परीक्षणात प्रामुख्याने पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाची व्याप्ती, पर्यावरण प्रभाव परीक्षणांच्या पद्धती यांचा समावेश होतो. याचा सखोल अभ्यास पर्यावरण शास्त्रात करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरण नियोजन. आता हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे, कारण या ठिकाणी नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची उपलब्धता, मागणी व पुरवठा यांची सांगड घालणे म्हणजेच नियोजन. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन हा आजच्या पर्यावरण नियोजनाचा प्रमुख उद्देश आहे. पृथ्वीतलावरील मानवाला भविष्यकाळात कोणकोणत्या साधनांची गरज पडणार आहे याचा विचार करून सध्या उपलब्ध असणाऱ्या साधनांचा उपयोग कसा करावा याचा जेव्हा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करतात तेव्हा त्याला नियोजन असे म्हटले जाते. अशा नियोजनाचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात करतात. पर्यावरण नियोजनाचे तात्पुरते व दीर्घकालीन नियोजन असे दोन प्रकार पडतात. या दोन्ही प्रकारच्या नियोजनांचा सविस्तर व मुद्देसूद अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. पर्यावरणाची मधुर फळे भावी पिढ्यांना चाखता येण्याच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दीर्घकालीन नियोजन कसे करावे याचे व्यवस्थित व नियोजनबद्ध मार्गदर्शन पर्यावरण शास्त्रातच केले जाते. उदाहरणार्थ जंगल संपत्तीचे फायदे भावी पिढ्यांना मिळावेत म्हणून उपलब्ध जंगल संपत्तीचे व्यवस्थित जतन करून नवीन वृक्ष लागवड करणे, वृक्ष लागवडीचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. सर्व असे सर्व मार्गदर्शन या शास्त्रात केले जाते. पर्यावरणाच्या दीर्घकालीन नियोजनासाठी प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा नियोजनात्मक दृष्टीने सखोल अभ्यास पर्यावरण शास्त्रात करतात. स्वच्छ पर्यावरणासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांचे जतन, भूसंधारण, वनशेती, जलसंपत्तीचे नियोजन, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर, खनिज साठ्यांचा शोध, लोकसंख्या धोरण, कारखान्यांचे विकेंद्रीकरण आणि सागर संपत्तीचा शोध आणि वाढ यांचा नियोजनात्मक दृष्टीने पर्यावरण शास्त्रात अभ्यास करतात. आणि पुढचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे
पर्यावरण व्यवस्थापन हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रचंड प्रमाणात नाश झाला आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. म्हणूनच अशा नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर नियंत्रण ठेवून त्या साधन संपत्तीच्या विनियोगाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यालाच पर्यावरण व्यवस्थापन असे म्हटले जाते. पर्यावरण व्यवस्थापन नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता व उपयुक्तता यांची शास्त्रीय दृष्टिकोनातून संरचना केली जाते. पर्यावरणीय विशिष्ट तत्वे विचारात घेऊन साधन संपत्ती आणि मानवी कार्य यांचे नियंत्रण पर्यावरणीय व्यवस्थापनेत करतात. पर्यावरण व्यवस्थापन जल व्यवस्थापन, वन व्यवस्थापन, मृदा व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन यांचा समावेश यात होत असून याचा पर्यावरण शास्त्रात सखोल अभ्यास करतात. अशा प्रकारे पर्यावरण शास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती या ठिकाणी आपल्याला ही सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी व्याप्ती, पर्यावरण शास्त्राची व्याप्ती आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण स्वरूप हे अभ्यासले आहे. तर आज आपण व्याप्ती या ठिकाणी थोडक्यात त्यावरती चर्चा केली आहे. तर आपले काही प्रश्न असतील तर या ठिकाणी माझा मेल दिला आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.